लॉगिन करा mumbaitak.in वर। बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे। मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूज जहाजावर शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। या छापेमारीत एनसीबीनं आर्यन खानसोबतच 8 जणांना ताब्यात घेतलं। सर्वांच्या सखोल चौकशीनंतर एनसीबीनं आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना अटक केली आहे। त्यामुळं आर्यनसोबत अटक झालेला हा अरबाज मर्चंट कोण आहे याबद्दल आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। कोण आहे हा अरबाज मर्चंट? ड्रग्ज प्रकरणात अरबाज मर्चंटचं नाव सगळ्यात बडी हस्ती म्हणून समोर येत आहे। अरबाजनंच आर्यन खानला क्रूजवर नेलं होतं असं सांगितलं जात आहे। तसंच अरबाज नेहमीच ड्रग्ज पार्ट्यांमध्ये जातो असंही म्हटलं जातं। अरबाज मर्चंटच्या फोन चॅटमध्ये त्याचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि त्यानंतरच एनसीबीनं तपासाची चक्र फिरवली। आर्यन खान आणि सुहाना खान यांचा अरबाज दोस्त आहे। अरबाज ॲक्टर असून इंस्टाग्रामवर त्याला चांगलं फॅन फॉलोईंगही आहे। स्टार किड्ससोबत तो अनेकदा पार्ट्यांमध्येही दिसतो। सुहाना खानही त्याला फॉलो करते। काही दिवसांपूर्वीच अरबाज हा अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया एफशी डेट करतोय अशा बातम्याही आल्या होत्या। या प्रकरणात आर्यन खानसोबतच नुपूर सारिका, इश्मित सिंह, मोहक जयस्वाल, विक्रांत छोकर, गोमिता चोपडा, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं। लॉग इन करा mumbaitak.in वर।